शब्द अलंकाराचे प्रकार किती? पटापट सांगा, पटापट सांगा। काय म्हणतोय सर? मराठा आरक्षणावर बोला। बर 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 बर, आता काय मी काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे का? वा ठीक आहे, हा पण निश्चितपणाने बोलाल, कारण आपण बोललं पण पाहिजे, येते लक्षामध्ये? ठीक आहे, जय हिंद सर, मराठी व्याकरणाचे जादूगार। बर 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 बर, लाखो किलो की दर्कन, थँक्यू थँक्यू अमोल। ठीक आहे, हा मराठा आरक्षणावरती काय बोलाव रे बाबा, ज्यांना आपण अधिकार दिले, ठीक आहे, हा घटनेवर बोलतो, सगळ्यावरच बोलतो, जरा थांबा, मला थोडं शिकू द्या, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, हा मराठा आरक्षणावरती आता बोलावंस का बरं वाटना, कारण आपण ज्यांच्या हातामध्ये अधिकार दिले, ज्यांच्या हातामध्ये आपण अधिकार दिले, ते लोक राक्षसासारखं वर्ती करत आहेत। म्हणजे ज्या वेळेला पहा, माणसाच्या हातामध्ये अधिकार आल्याच्या नंतर तीन प्रकारचं वर्तन लोक करत असतात। एका प्रकारचं वर्तन असं असतं की ज्या वेळेला माणसाच्या हातामध्ये अधिकार येतात, त्यावेळेला ती माणसं त्या अधिकाराचा, त्या सत्तेचा, त्या पॉवरचा जर दुष्ट कामासाठी वापर करत असतील, समाजातल्या लोकांना त्रास देण्यासाठी वापर करत असतील, तर त्यांना त्यांची ती राक्षसी प्रवृत्ती म्हणायचं। आणि ज्या वेळेला आपल्या हातामध्ये एखादा अधिकार, एखादी पॉवर, एखादी सत्ता जर आली, आणि त्या सत्तेचा वापर, त्या अधिकाराचा वापर ज्या वेळेला आपण जनहितासाठी करतो, तळागाळातल्या लोकांसाठी करतो, त्यावेळेला ती लोक तुम्हाला देव समजतात। आणि ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये जनतेनं अधिकार सोपवलेले असताना, तुम्हाला सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार असताना तुम्ही काहीच करू शकत नाही, त्यावेळेला तुम्हाला नपुसक समजलं पाहिजे। म्हणून आता तुम्ही या सरकारला काय समजायचंय ते तुम्ही या ठिकाणी तुम्ही ठरवायचंय, आलं लक्षामध्ये? ठीक आहे, या आरक्षणावरती काय बोलावं, यांनी खेळ मांडलाय, है कि नहीं? सत्तेत आलेले काय म्हणते? हा समिती नेमली, न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे। विरोधी पक्षवाले म्हणते सरकार आरक्षण देत नाही, म्हणजे दोन्ही कुणाही वाजवायचं काम आपल्याला करते ही लोक। खऱ्या अर्थाने मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र आहे आणि त्याला आरक्षण दिलंच पाहिजे, पण या ठिकाणी मतदानाची पोळी भाजून घेण्यासाठी त्याचा सत्तेचा गैरवापर ही लोक या ठिकाणी करत आहेत, त्याच्यामुळे जे आहे, ठीक आहे, यांच्यासाठी काय बोलावं, कारण तुम्हाला शिकवलेलं महत्वाचं आहे। आपले मायबाप तिकडे शेतामध्ये पाणी पडणार म्हणून या ठिकाणी बेजार आहेत, मग आपण त्यांच्यावरती न बोललेलं बरं आता, ठीक आहे। परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा राजांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, हे बारा मिसळीचं सरकार आहे, हे कोण कुठं चाललंय की कोण काय करेल की हे कुणालाच काय पत्ता लागणं झालंय, यांना आपल्याला न्याय देण्याचा जो काम आहे, हे न्याय आपल्याला कधीच देणार नाहीये। ते का बरं म्हणालो माहिती आहे का? आता आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यावरती देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आहे, त्याचं कारण हे आहे पहा। आता TCS ला परीक्षा घेतली, त्यानंतर आता जिल्हा परिषदेची जे काही फॉर्म भरून घेतले, आपल्याला एका एका फॉर्मला 1000-1900 रुपये भरावे लागले, आणि यांनी प्रत्येक कॅन्डिडेट कडून ज्यानं ज्यानं फॉर्म भरलाय त्याच्याकडून ते मोबाईल जॅमर बसविण्यासाठी त्या सेंटरला, अरे काय मोबाईल जॅमर बसिता, काय काय लोकांनी सेंटरला सेंटर मॅनेज केलेले आहेत, अशा हरामखोर लोकांचे वर्तमानपत्रामध्ये फोटो छापून आले, ठीक आहे, तरी ह्या सेंड असणाऱ्या सरकारनं काहीच केलं नाही, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, कारण यांचे धागे जे आहेत ते तिकडे गुंतलेले आहेत, यांचेच हात त्याच्यामध्ये मळालेले आहेत, ठीक आहे। बरोबर, सत्तेवरती कुणीही असू, ठीक आहे, सर्वसामान्याचा विचार हा ही सरकार नावाची जात कधीच करत नसते, ठीक आहे। त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनं अधिकार दिलेला आहे, आणि मग आता इलेक्शनच्या वेळेस आणि मतदानाच्या वेळेस तुम्ही या लोकांना तुमचा हात दाखवून देण्याचं काम जे आहे, ठीक आहे, ते हात दाखवून देण्याचं काम करायचं आहे, ठीक आहे। तुमच्या मतामध्ये एवढी ताकद आहे, अरे चांगल्या विचाराचे लोक जरा तिथं नेऊन पाठवा रे, ठीक आहे, हा ठीक आहे, यांना ना विचार आहे ना विचारधारा आहे, आलं का लक्षामध्ये? म्हणून हा सुसंस्कृत सुसभ्य छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र यांनी रसातळाला नेऊन ठेवलेला आहे, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ठीक आहे, की या राजकारण्यांना धडा शिकवण्याचं काम हे त्या त्या राष्ट्रातले त्या त्या देशातले सुजाण नागरिक करू शकतात, ठीक आहे, ठीक आहे, मान्य आहे की बाबा हे मराठा समाजासाठी बसलेली लोक जे आहेत जालन्यामध्ये,
ठीक आहे, अरे लोकशाहीच्या पद्धतीने ते आंदोलन करत होती, त्यांचं चुकीचं काहीच नव्हतं। मग याच्यामध्ये जे आहे तुम्ही पोलिसाला नको त्या सूचना देता आणि त्या ठिकाणी बिचारे त्या पोलिसांचाही वनवास आणि त्या ठिकाणच्या जनतेचाही वनवास। तुम्ही तिथं एसी मध्ये बसून त्या ठिकाणी लोकांना आदेश देता, त्या आदेशाचं पालन करायला लावता। हा आमचं रक्षण करणारे बिचारे पोलीस बी हाक ना धाक त्या ठिकाणी गेले, ठीक आहे। हा आणि मराठा समाजाची लोक देखील बाबा काही जर काही त्या गावामधल्या त्या खेड्यामधल्या बाया रबरब राबून शेतामध्ये दिवसभर उन्हातानामध्ये काम करून घरी येत होत्या, तर त्याच्यावरही लाठीचार्ज झाला। आता ही खर तर म्हणजे चीड आणणारी गोष्ट आहे, ठीक आहे। मग काय बोलावं बाबा, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणून सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, ठीक आहे। आता वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन विंदोलन होत आहेत, बरोबर जाळपोळ होत आहे, ठीक आहे। हा पण अशा प्रकार आपण न करता अतिशय शांततेनं तुम्ही आपण आंदोलन करायचं, निश्चितपणानं आंदोलन करायचं, या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा, परंतु एकदम शांततेनं त्या ठिकाणी आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे। आणि मराठा समाज जो आहे, मराठा समाज हा शांततेसाठीच ओळखला जातो, शांतता प्रस्थापित करण्याचंच काम करतो। मागच्या काळामध्ये लाखो लोकांचे 58 मोर्चे या समाजानं काढले, परंतु कुठंच गालबोट लावू दिलं नाही, ठीक आहे। परंतु आता जाणीवपूर्वक या ठिकाणी या घटनेच्या पाठीमागं कोण आहे त्याची यथायोग्य पद्धतीनं न्यायालयीन चौकशी व्हावी, ठीक आहे। यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सरकारवरती देखील दबाव आणला पाहिजे, ठीक आहे। आज मराठा समाजावरती या ठिकाणी अन्याय झाला, उद्या त्याला दुसऱ्या कुठल्याही समाजावरती होऊ शकतो। कायदा कुणीही स्वतःसाठी वापरायचा नसतो, तो जनतेच्या हितासाठी वापरायचा असतो, येते लक्षामध्ये, ठीक आहे। पण यांना सांगणार कोण रे बाबा, हा काय म्हणतो रे हे, लग्न एकासोबत लग्न आणि लपडं दुसऱ्याशी आणि लेकरू तिसऱ्याच। अबा बाबा बा, काय तो वांजा ठाई, त्याला काहीच होई नाही गेले, आलं का लक्षामध्ये, ठीक आहे। हा आलं का लक्षामध्ये, गेंदडीचं आपलं गेंड्याचं कातडं झालंय त्यांचं, त्याला काहीच होत नाही। का तर आपण वेडे आहे रे, आपण कधी आपण स्वतःला मानतच नाही की या शिस्तींचा आपण भाग आहोत म्हणून। आपण डायरेक्ट त्यांच्याकडे बोट दाखवतो, त्यावेळेला चार बोट आपल्याकडे राहतात, ही गोष्ट आपण विसरून जातो, आलं का लक्षामध्ये। त्यांना नाव बोट ठेवून उपयोगाचं नाही, आपण कुठेतरी सुधारणं गरजेचं आहे, आलं का लक्षामध्ये, ठीक आहे। हा रस्त्यानं असे फिरत गेली तर त्यांना आपण जाब विचारला पाहिजे, तू हे असं का करायला बाबा, तू ते तसं का करायला बाबा, आलं का लक्षामध्ये, ठीक आहे। आपल्याला येड्यामध्ये काढण्याचा कार्यक्रम चालू आहे या राजकारणी लोकांचा, आलं का लक्षामध्ये। अरे मराठा समाज काय तुम्हाला स्वतःहून आरक्षण मागत नाही, तुम्हीच त्यांना अगोदर गाजर दाखवलं, हा आणि त्याच्यानंतर हा समाज रस्त्यावरती उतरलेला, आता या मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, येते लक्षामध्ये, ठीक आहे। हा तुम्ही विरोधी पक्षात असताना म्हणता की आम्ही सत्तेत आलो की लगेच मराठा आरक्षणाचा मुद्दा आम्ही निकाली काढू, आता तुम्ही म्हणताय बा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आम्ही म्हणजे निकाली काढू, बर ठीक आहे, तुम्ही विरोधात आहे असं म्हणताय, सत्तेमध्ये आले की जे भिजत घोंगडे तुम्ही कायम ठेवता, अरे कशासाठी चालवलंय हे। हा या देशातल्या या महाराष्ट्रातल्या जनतेला सगळं माहिती आहे की घटनात्मक बाबी काय आहेत, किती टक्क्यापर्यंत आरक्षण देता येत आहे, आलं का लक्षामध्ये, ठीक आहे। मग सत्ताधाऱ्यांनी लोकांना या ठिकाणी जे आहे आरक्षणाचं गाजर न दाखवता, ठीक आहे, जर त्या ठिकाणी तुम्हाला देता येत असेल तर तुम्ही त्या न्याय मार्गाने त्यांना लवकरात लवकर आरक्षण देऊन टाकलं पाहिजे, आलं का लक्षामध्ये। हा आता या ठिकाणी कालच्या ज्या लाठीचार्ज मध्ये काही लोकांवरती काही तरुणांवरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत, आलं का लक्षामध्ये, ठीक आहे। आता ते गुन्हे देखील मागे घेतले पाहिजे, ठीक आहे। का माहिती आहे, त्या ठिकाणी ना पोलिसाची चूक आहे ना त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याची चूक आहे, तर त्या ठिकाणी चूक जर कोणाची असेल तर पोलिसांना तशा प्रकारचा भ्याड हल्ला करण्यासाठी ज्यांनीही कुणी सूचित केलेला असेल त्याचा त्या ठिकाणी गुन्हा आहे, आलं लक्षामध्ये, ठीक आहे। अरे सदरक्षण आय खल निग्रहण आय, हा म्हणजे सज्जनांचा पुरस्कार आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी जे महाराष्ट्र पोलीस आहे त्याला त्यासाठी आपण ओळखतो, परंतु महाराष्ट्र पोलीस जे आहे ऑर्डर देणाऱ्याच्या हातामध्ये बांधलं गेलेलं आहे, ठीक आहे। ही पण गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा। काय बोलावं, त्याच्यामुळे जे आहे पोरांनो, ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं आहे आपण इमान इतबारे राहण्याचा प्रयत्न करा, आणि इलेक्शनच्या वेळेस जे आहे, ठीक आहे, या सगळ्यांनाच जे आहे, ठीक आहे, यांची जागा दाखवून देण्याचं काम करा। साला ज्याला काही सही करता येत नाही अंगठे भादर साले आपण त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवले, ठीक आहे, काय होणार आहे आपल्या राज्याचं,
कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आपण सुसंस्कृत म्हणून ओळखतो, ठीक आहे। हा काय महाराजांनी हे आपल्यावरती म्हणजे संस्कार केले का, ठीक आहे। महाराजांचं तर गेलं बाबा कुठं, ठीक आहे। त्यांच्या तळपायाची देखील बरोबर येत नाही राजकारण्यांची, राजकारण्यांना। मग आपण त्या ठिकाणी जे आहे, ठीक आहे, एक विशेष महत्त्वाचा मुद्दा घेतला पाहिजे लेकरांनो। आता या ठिकाणी आपले माथे भडकवण्याचं काम जे आहे, माथे भडकवण्याचं हे काम करताय, ठीक आहे। मग आपण कुठेतरी आपलं काम सोडून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो। किती वर्षापासून चाललाय हा खेळ आरक्षणाचा, हा आपल्याला लय भारी वाटतंय रे, ठीक आहे। हा याला तात्काळ निकाली काढायचं, देणं होत असेल तर देणं होतंय असं म्हणा। हा अरे हे एवढे हरामखोर आहे रे, तुम्हाला ह्याच्यातल्या बारकाव्या गोष्टीच्या माहिती नाहीत। जे सत्तेमध्ये होते, जे सत्तेमध्ये आहेत, त्यांनीच सुप्रीम कोर्टामध्ये माझ्याकडे पुरावा आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची बाजू जी आहे ती मराठा आरक्षणाची बाजू मांडू दिली नाही। सरकार कोणतंही असू द्या, यांना हे भिजत घोंगडे ठेवायचंय, कारण इलेक्शन आल्याच्या नंतर जे आहे का त्याचा काय करायचं माहितीये का, विकासाचे मुद्दे सारायचे बाजूला, आणि त्या ठिकाणी आरक्षण असेल, दंगल असेल, ठीक आहे। नको त्या गोष्टीमध्ये आपल्या तरुणांचं लक्ष त्या ठिकाणी आकर्षित करायचं, ठीक आहे। हा अरे त्यांच्या हाताला काम द्या तेव्हा त्यांच्या मनगटामध्ये बळ येईल, आणि लक्षामध्ये, ठीक आहे। आता तरुण बेकार फिरत आहेत, नोकर भरती काढली एक नाही झाली धर, हा कशाला काढली मी ही नोकर भरती, तरुणांना लुटण्यासाठी काढली का, लुटण्यासाठीच काढलेली आहे। हजार हजार रुपये फीस घेता, नऊशे नऊशे घेता, ठीक आहे। संसदेमध्ये माननीय रोहित दादा पवारांनी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर तुम्ही तात्काळ म्हणता की फक्त 900 रुपयाचं कार्ड, आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात परीक्षा देऊ शकता, आणि पुन्हा आणखीन चाल करता त्याचा तुम्ही जी आर काढत नाही काय नाही, पोरांना आमच्या एवढाली मट्टी फीस भरावी लागते। आधीच या ठिकाणी पाऊस पडत नाही, सगळे शेतातले पिकं जी आहेत हे शेतकऱ्याच्या लेकरांची, शेतकऱ्यांची पिकं जी आहेत ती वाळून गेली, यांच्या हातामध्ये पैसा कुठून येणार आहे बा, तुमच्यासारखे काय दोन नंबरचे धंदे आहे का आमचे, दोन नंबरचा धंदा तर इथं कुणाचा नाही, सगळे कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि मोलमजुरी करणाऱ्यांची पोरं जी आहेत, ती पोरं या ठिकाणी जी आहेत ती पोरं या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात। अरे तुमचे मंत्रीच म्हणतायत, त्यांचे जरा व्हिडिओ व्हिडिओ पहा, मोलमरू जागा शेतकरी आपलं, कुण्या मंत्र्याचा, कुण्या खासदाराचा, कुण्या आमदाराचा पोरगा पोलीस भरतीची तयारी करताय का, कुणी तलाठ्याची परीक्षा देताय का, हे तुम्हीच तोंडानं सांगता, मग आम्हाला न्याय द्या रे बा, ठीक आहे। नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत सामान्य जनता सहन करते तोपर्यंत सहन करते, पण यांची सहनशीलतेची मर्यादा जर तुटली रे बा, ठीक आहे, तुमची जागा जी आहे ना, तुम्हाला जर नाही लोकांनी रस्त्यावर जर आणलं ना तर मग म्हणा, ठीक आहे, आणि लक्षामध्ये, ठीक। त्याच्यामुळे जे आहे परांनो, इथं कुणाच्याही नादाला लागायचं नाही, आणि लक्षामध्ये, ठीक आहे। हे साले आपल्याला सगळे जे आहेत का येड्यामध्ये काढण्याचा प्रयत्न करत आहेत, मग काय बी असो, आपली संसद आपण पवित्र मानतो, परंतु तिथं काही तर पवित्र गोष्टी झाल्या पाहिजे ना, मताच्या राजकारणासाठी, तुम्ही मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करता, इथल्या तरुणांच्या डोक्यामध्ये नको ते विचार तुम्ही पेरता, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का, असा तुम्ही कधीतरी स्वतःच्या मनाला राज्य करत असताना राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे। तुम्ही ज्या जनतेचं नेतृत्व करताय त्या जनतेनं तुम्हाला त्याच्यासाठी निवडून दिलेला आहे का, याचा तुम्ही विचार केला पाहिजे। आता मला, मी कळकळीचं सगळ्यांना आव्हान करेल, ठीक आहे, की सर्व जाती धर्माच्या लोकांनी जे आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा जो आहे त्याला पाठिंबा दिला पाहिजे, आणि मराठा समाजाने देखील बाकीच्या समाज, कारण यांच्या एकदा मनातलं कळलंच पाहिजे, यांच्या ओटात एक आणि पोटात एक अशी कपटीपणाची भावना आहे, आणि या कपटीपणाच्या भावनेने जे आहे तुम्हाला आम्हाला हे खेळवण्याचं काम करत आहेत, आलं लक्षामध्ये, ठीक आहे। त्याच्यामुळे जे आहे आरक्षण जवा तवा जवा तवा जवा तवा, आता काय माहितीये का, बरोबर आहे, मी तेच म्हणतोय, हा समाज आपला जागरूक नाही, पण समाज जागरूक जरी नसला त्याला जागरूक करण्याचं काम देखील केलं पाहिजे, ठीक आहे। हा हे सगळं आपल्या सुशिक्षित लोकांचं काम आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही जर, तुमचं घर जर त्या ठिकाणी जर
म्हणजे शिकून जर त्या ठिकाणी जर घरातल्या लोकांना तुम्ही जर विचार जर नाही जर सांगू शकले तर तुमच्या शिक्षणाचा उपयोग काय आहे? आज लक्षामध्ये शिक्षण म्हणजे काय? तुम्ही कुणाची गुलामगिरी किंवा कुणाची चाटुगिरी करण्यासाठी आपल्याला शिक्षण दिलेलं आहे का? तर अजिबात नाही. अरे स्वाभिमानानं आणि अभिमानानं जगण्यासाठी हे शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे. ह्या बिना कामाच्या ज्याला मस्तक नाही ज्याला डोक्यात डोकं नावाचा भाग नाही अशा लोकांच्या सतरंज्या उचलण्यामध्ये काही जण आपलं आयुष्य काढत आहेत. आपल्याला काय स्वाभिमान बिभिमान आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानानं आणि अभिमानानं जगायला शिकवलेलं आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवून, ठीक आहे, त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे, समाजामध्ये वावरलं पाहिजे. समाजामध्ये चुकीची कुठली गोष्ट होत असेल तर त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे, त्याला आळा घालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे काम काय विशिष्ट काही लोकांचं नाही, हे सर्व जनतेचं काम आहे. मग आपण कुठंतरी त्या ठिकाणी पळपुटेपणाची भूमिका घेतो. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की आपल्यावरती अन्याय होतो, त्या अन्यायाची आपल्याला जाणीवच होत नाही, त्याच्यामुळे सगळा घोटाळा आहे. अरे अशी कोणती योजना आहे ती भ्रष्टाचार न होता त्या ठिकाणी आपल्यापर्यंत येऊन पोहोचते? असं सरकारचं कोणतं काम आहे की जे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत नाही? हे धडधड आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील आपण त्या ठिकाणी जे आहे कुठल्याच प्रकारचं म्हणजे ऍक्शन घेत नाही. का? तर आपल्याला भीती असते. आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिले, आपण त्या स्वातंत्र्याचा कधी वापरच करत नाही, परंतु त्याचा स्वैराचारासारखा आपण वापर नाही केला पाहिजे. या लोकांना सत्ता दिली, सत्तेचा त्यांनी दुरुपयोग त्या ठिकाणी सर्रासपणे चालवलेला आहे. काय पक्ष फोडाफोडी, आर तुम्हाला काय फोडफोड घ्यायचं ते घ्या, पण तुम्ही जनतेला न्याय देण्याचं काम करा ना. आल लक्षामध्ये? इथं पोरायच्या जेवण्याचे वांदे आहेत, त्यांना नाश्ता करायला पैसे नाही साले. म्हणजे काय काय इतक्या गोष्टी या ठिकाणी निर्माण करून ठेवायले. सगळा महाराष्ट्र शांततेत होता. तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडून आणला बे. हा लोकांना वाटेल की नाही इंग्रज बरे होते म्हणून? हे शेतकरी दुष्काळानं होरपळून जातोय, अरे त्याचं काळीच जे आहे ते जळून जात आहे, त्याचा विचार करायला कुणी तयार नाही, त्याच्यावरती बोलायला कुणी तयार नाही. उभे पिकं त्याचे त्या ठिकाणी जे आहेत ते वाळून गेले, करपून गेले. पोटच्या लेखासारखं त्या लेकरासारखं ते पिकाला जपत आहे. त्याच्या हातामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही, नांगर फिरवायची वेळ आलेली आहे. लंपी सारख्या आजारामुळं त्याचा आधार असणारा, शेतकऱ्याचा जीव असणारा, त्या ठिकाणी म्हणजे जनावरे देखील त्या ठिकाणी धारातीर्थी पडत आहेत, ते मरत आहेत. त्याच्यावरती देखील काही चिकार कुणी शेतकऱ्याला मदत करीना? अरे याच्यावर कुणी बोलायला तयार नाही. ठीक आहे, चला असो पोरांनो, आपला विषय दुसरीकडे.